लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी ऍपमध्ये करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पिकांची ऑनलाईन नोंद करणे आवश्यक असून यासाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. पीक विमा, पीएस किसान सन्मान योजना, अतिवृष्टी, गारपीट, नुकसान भरपाई आदी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक आहे. नोंद न केल्यास सदर जमीन पडीक म्हणून नोंद होते. 15 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. मुदतीत जे शेतकरी ई पीक पाहणी करणार नाहीत त्यांना पीक विमा, पीक कर्ज, नुकसान भरपाई आदी सारख्या योजनांचे लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मल्हारी शिंदे, लातूर.